हर्षवर्धन पाटलांच्या कार्यालयावरील भाजपचे पोस्टर हटवले, मोदी, शहा आणि फडणवीस यांचे फोटो हटवले. सांगलीतील मिरज विधानसभेवर शिवसेना उद्धव, बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा निवडणूक लढण्याचा निर्धार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ठाणे दौऱ्यावर, लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित. मीराबाई इंधन महानगरपालिकेसमोर दिव्यांगांचं आंदोलन, 3 दिवसांपासून पालिका मुख्यालयासमोर आंदोलन, प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप. केंद्र सरकार खाद्यतेल उत्पादन वाढीकरता प्रयत्न करणार, केंद्र सरकारकडून 10,000 कोटी रुपयांची तरतूद. देशातील सर्वात मोठ्या मालेगाव कृषी महाविद्यालयाचं आज लोकार्पण, 600 एकर जागेतील भव्य महाविद्यालयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण. किल्ले रायगडाची युनेस्को पथकाकडून पाहणी, जागतिक वारसा यादीत समावेशाकरता रायगडला नामांकन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार आज एकाच व्यासपीठावर, दोनही नेते सांगली दौऱ्यावर. राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक, एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक. पुण्यातील अत्याचार प्रकरणानंतर गृह विभागाची महत्वाची बैठक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली आहे बैठक. सिडकोच्या सर्वात मोठ्या गृह योजनेचा 7 ऑक्टोबरला शुभारंभ, 26,000 घरांकरता 7 ऑक्टोबरला सोडत. नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीलाच नारळाच्या दरात वाढ, नारळाच्या दरात प्रति शेकडा 800 रुपयांची दरवाढ. इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा नेता ठार, गाझामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात मुश्ताक ठार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.